आणि जळगावच्या हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आलेत। विदर्भ आणि मध्य प्रदेशासह जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने तापी नदीला मोठा पूर आलाय आणि हतनूर धरणाचे सर्वच्या सर्व 41 दरवाजे उघडण्याचा निर्णय झाला। त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातोय। रात्री यावल तालुक्यातल्या मोर नदीलाही मोठा पूर आला, त्यामुळे नदीकाठच्या कोसेगाव इथे जात असलेल्या चारही बाजूंच्या रस्त्यांवरती पाणी आलंय। या गावात जाण्याचे सर्व मार्ग सध्या बंद झालेत। जळगावच्या हतनूर धरणाचे 41 दरवाजे खुले करण्यात आलेत। नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाणी सोडल्यामुळे दिला गेलाय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।